अजिबात चांगला रोष झालाय तो. नख लावला म्हणजे त्याला असे ते ड्राय झाले ना, आता व्यवस्थित निघतात ना. ऐका तुम्हाला काय दिसतंय का त्याच्यात? चांगला रोष झालाय. कधी कधी ते ओले राहतात ना, ते निघत. चांगला ड्रायर लागला ना तर काय होत नाही त्याला. हे आचरा गाव आहे, तर आचरा गावात ही काजूची मोठी फॅक्टरी आहे. तर हे बघा, इथे काजू सुकत घातले उन्हामध्ये. आता आपण बघूया ही त्याची प्रोसेस काय आहे ती. परत काय म्हणजे बॉईल करतात भाजत भाजणार. बॉईल होत, बॉईल होत, बॉईल झाला ना, आज बॉईल केला ना की त्याला थंड करत ठेवायचं. उद्या पडेल, उद्या पडेल, लगेच पडलं तर डिंक उडतो. आता आग लावली येते, आता आग लावली झाली नाही. काजू वेळ आहे टाकायला. आता ना हा सुटला ना तेव्हा टाकणार मी काजू. हो टाकले नाही, टाकले नाही, आता टाक टाकणार. त्याच्यातून असे टाकायचे पनीर सारखं. म्हणजे आपण चक्की मध्ये कसं टाकतो. टाकले ना याच्यात 300 किलो. आता आज कमी टाकले, कमी टाकले. जिरेवरून आता सुटलेला टेम्परेचर पण वर गेलं. जसं तापत तसं वरवर झालं की टेम्परेचर असं वरवर झालं की तुम्ही सोडता. सोडला ना ते इकडे एअर सोडली नाही 600 वर जाऊन वाफ. हे पाणी ऑटोमॅटिक कमी झालं की समजा जा ते बॉईल झाले, बॉईल झाले की इकडनं वाफ येणार. अच्छा, ओके ओके. वाफ आले की 9 मिनिटाचा टायमिंग लावायचा. 9 मिनिटं झाली की मग काढायचे. आता हे अर्धेच असतील म्हणजे. अर्धेच आहे, हे आता 220 आहे केलेलं. 220 आहेत ना, त्याची बी होती ना, त्याच्यात आम्ही आमची टाकत नाही. प्रत्येकाचं वेगळं आमचं असलं की आम्हाला काढणं, आम्ही बिंदास. हे दुसऱ्यांनी दिले का तुम्हाला करायला? म्हणजे ते देतात ना 200 किलो 250 किलो, मग त्यांचे आम्ही वेगळाच बॉयलर लावून फोडून त्यांचे देऊन टाकतो. अच्छा, म्हणजे एवढं काही चार्ज असेल तर. सालवाले त्याचे आहेत ना, म्हणजे 1 किलोला 30 रुपये. अच्छा, पॉलिश करायचे बोल की 40 रुपये पॉलिश, म्हणजे सालो साल काढून वगैरे. आमचं असलं की आम्ही बिंदास 3 बॉयलर मिस करून. आमचं असं टार्गेट वेगळं असतं, आमचं लगेच समजतं. ह्याला कशी ही आग तेवढीच ठेव, कमी कमी नाही जास्त. एक झाला ना की लगेच हे करून बाप दुसरं टाकतोय. रिस्की आहे, जास्त पण बॉईल झालं तर उपर करपून जातो भाजल्यासारखं. जेवढा तेवढा ठेवला ना त्याला ते करपल्यासारखा वाज येतो ना. म्हणजे स्वस्तात स्वस्तात मग ते काहीतरी कशा तरी युज करतात लाल. हा मग कशामध्ये तरी टाकला स्वीट मध्ये वगैरे ना, किंवा स्वीट मध्ये कसं साखर टाकून त्याचा 5 किलो. काजू बर्फी किंवा काय चॉकलेट, चॉकलेटला जास्त चॉकलेट त्याला पटकन दिसत नाही ना.
काजू कत्रीला कसे तुकडलेले घेतात कमीला पडतो, कारण हा तुकड्याची पावडर झाली करायला बरी पडते, स्वस्त पण असतो. घर घ्यायला गेलं कसं महाग आहे ना तो साईज नुसार. पण तुकडा कमीच निघत असेल ना जास्त करून. तुकडा कसं आता समजा आता मी पिलिंग लावतो ना मावशरला 180 किलो पिलिंग लावलं घराबिरासाठी, तर त्याच्यात मला तुकडा 25 किलो तुकडा येतो. 25 किलो 180 अच्छा 180 मध्ये 25 किलो म्हणजे जवळपास 10% आसपास. कधी कधी 10% वर बरोबर झाला नसला ना तर 40-50 किलो तुकडा येतो. अरे बापरे, म्हणजे 20% पुढेच मग त्यासाठी चांगला मावशी करायला लागतो. म्हणजे तो तुकडा जर एकदम ओला काजू असेल तर तुकडा जास्त नाही. या मशीन मध्ये अच्छा याच्यामुळे असं गोल फिरून इकडनं बाहेर पडतो. अक्का इकडे झाला तुकडा असा इकडे. अच्छा तुकडा इकडे पडतो. हा तुकडा बरोबर. म्हणजे साली सकट पडतो तो. नाही तर जरा हे झालं म्हणून नाही तर आमची चाल नाही. चाल नाही जरा काम निघालं. नाहीतर मग तुकडा वेगळा साल वेगळी असं साल असेल. साल इकडे इथे साल सगळा साल. अच्छा पॉलिश केलं पण सगळं मशीनच काम आहे. लेट होत आता तिकडे 10-12 जण पोहोचणार ना हातात सोडायला, तर त्याला 2-4 दिवस जाणार. आमचं कसं एका दिवसाला 150 किलो तरी पिलिंग सोलून येत. 150 किलो बोललो ना समजा 10 किलो त्याचा भुसा आला. म्हणजे 140 किलो 140 किलो म्हणजे त्याला 20 किलो ह्याला गेला तुकडा तिकडे. म्हणजे अख्खे घर 100 किलो 105 किलो. हे साल वगैरे फेकून देत असाल ना. साल काय करतो मग आता ही साल आहे ना हे ह्याच्या कलर ऑइल पेंट करतात. ऑइल पेंट अच्छा त्याच्यासाठी ही साल वापरतात. अच्छा ते लोक घेऊन जातात. ते येऊन घेऊन जातात आणि ती मोठी साल आहेत ना त्याचं तेल काढतात. बोटीला तेल वापरतात ना, बोटीला बाहेरून तेल लावतात ना काजीच्या सालांचं. अच्छा म्हणजे ते बाहेर कटिंग करून बाहेर निघालेली साल जी साल ना त्याचं ते सालाची गाडी येते येऊन घेऊन जाते. मोठी मशिनी आहे. अच्छा मग त्याच्यातून ते ऑइल निघतं सगळं. मग तो तेल कसं काढतो तसं मग ते सालांमधन तेल निघतं. म्हणजे ते हे आपलं घाण्याचं तेल असतं तसं घाण्यासारखं काढतो. पण त्यांच्याकडे मोठे होते. एका टायमाला आमच्याकडनं 8 टन घेतात ना सालं, तर दुपारपर्यंत ती सगळ्या चोथवून बाहेर आलं का. जरासा पुढे गेला ना सोडला ती सवयशी येईल. खूप प्रेशर बनत असेल ना याच्या स्टीमच्या. जास्त नाही ना झालं असं कधी कधी इथून सोडून देतात. अरे बाप तिकडनं हे सोडून द्यायची. जास्त ह्या झालं आपल्या लक्ष नसलं आणि दीडशेच्या पुढे गेला ना ती शिटी वाजणार वरची. शिटी वाजून पण आपण नाही आलो इकडनं प्रेशर सोडून देणार. गरम सगळं कोण जवळ असलं तर वाजून. त्यासाठी असं 100 वर आलं ना की आम्ही इथेच राहतो. झापतो कधी पण 125 वर जातो ना. हो सोडला की मग टेन्शन नाही. बरोबर बरोबर 125 वर आल्या मी सोडणार. आता सोडणार ना आवाज आला. त्याच्यात गेले एक आटा सोडलेला. एक आटा आता हे होईल परत 2 मिनिटांनी दुसरा आटा सोडायचा. मग तुमचे 12 महिने चालू असत. 12 महिने असं काय करून ठेवलं उडम भरलं. आता मी घेणार सगळं चुकून स्टॉक करून ठेवणार. आणि ही बी संपली तर आम्ही इम्पोर्टचं बी मागवतो. इम्पोर्टचं पण असतं. मग तेच म्हटलं हे सीझन वर असतं ना इकडे आपल्या इथे. आमचं नोव्हेंबर पण संपलं. 3 महिने चालू ठेवा इम्पोर्टची बी मागवतो. मग इम्पोर्टची कुठून आणता. इम्पोर्टची कुडाळला येते नाही तर ह्याला येते गोव्याला. नाही पण ती कोणत्या देशातून येते. साऊथ आफ्रिका आणि एक कुठेतरी देश आहे तिकडे येते. तिकडचं परवडतं आपल्या. परवडतं म्हणजे एवढाच भाव. तिकडनं ते घेतात ना साऊथ आफ्रिकेवरून. आम्ही गेला शिफ्टच्या साऊथ आफ्रिकेला ती 60 रुपये किलोन घेतात. 60 रुपये किलो इंडियन रुपीज मध्ये त्यांच्या. अच्छा आणि तिकडनं इकडे पण आपल्याला 110 ला पडते. 110 आपले.
इम्पोर्टचे घेतात ना बोटी बिटी ह्या तसं टॅक्स बीस सगळं ह्या तर आपल्याला 110 विकत 110 ला पडते इथे. पण ते आम्हाला परवडते 110 ला कशी ती सुकवायची गरज नाही ती सुकून येते. हे 110-120 ला घेऊन सुकवणं वेगळं नाईटला आमची माणसं आम्ही राहणार त्यांची मजुरी म्हणजे हे आम्हाला 150 पर्यंत जाते. इम्पोर्टचा कसं घेतलं की डायरेक्ट वाढायला लावलं की पण कशी ती बी बारीक असते त्याला चव बी नसते. वरच्या राहतलं ना तापले इथे बघा थंड आहे हा इथे थंड आहे. आता वाप इथे आले म्हणजे इथपर्यंत बॉल झाले आपले हळूहळू इथे येणार. अच्छा खाली 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 मग खाली खाली आले ना तिथून वाप येणार म्हणजे समजायचं आपलं बॉल झाले. इकडे वाप आली की 9 मिनिटं आपल्याला लावायची मोबाईल वर त्यांना वाप आली की म्हणजे 9 मिनिटं अजून त्याला वाप द्यायची चांगली हळूहळू. मला वाटलं काजू फॅक्टरी म्हणजे फक्त सीझन वरच चालते. आमची कशी मालक आहेत ना काय झालं नाही पैसे आले ना तेच पण नाहीतर 6 महिने पासून 6 महिने काम असेल. आता आम्ही हा स्टॉक घेतला तर आमचा नंबर करून जातो दिवाळीपर्यंत त्याचे पुढचे 3 महिने काय मग ती घ्यायची हे काम चालू राहिले चालू राहिले आणि मशीन एकदा 2-3 महिने बंद राहिले की परत परत त्याला खर्च येतो मेंटेनन्स मेंटेनन्स करण्यापेक्षा त्याविषयी पिकांना मागून मग ते इम्पोर्टचा भाव कमी असतो मग तेवढं काम चालू आहे. इथे तुम्ही घेता ते कितीला घेता लोकल लोकल आहे ना जसा शेअर मार्केट आहे ना तसा याचं मार्केट असतं. स्टार्टिंगला 125 होता 125 किलो 1 किलो त्याच्यानंतर भाव आला 118 115 110 105 वर येऊन परत 110 वर आला आणि आता भाव आला 100 रुपये. तुम्ही इकडे ते बाजारात घेतात ते अजून कमी नाही घेतात वाटत. आमचा बाजार बाजाराविषयी स्टॉल लावतो नाही म्हणजे बाकीचे पण आहेत बाकीचे घेतात ते नाही का घाऊ दरात घेतात काजू बाकीचे घेतात ना ते आम्हाला कमी देतात. आता बाकीचे तुमच्याकडे 105 नाही घेतला ना तर आम्हाला 6 पण ते घेणारे 10-12 जण असते पण सगळे शेवटी आमच्या फॅक्टरीमध्ये आमचं कसं इले की लगेच कॅश देऊन टाकली. तुमची इकडे सर्वात मोठी आहे ना फॅक्टरी एकच आहे ना एकच आहे अजून एक आहे का इकडे अजून होते 2 बंद झाले बंद झाले त्यांना एवढं काम हे नसेल जमलं म्हणजे कसं आहे ना पैसा गुंतून खेळायला लागतात. तू आता बोलशील मी आता 2 लाख गुंतवले मला लगेच भेटली मग त्याला महिना जातो ते रोल व्हायला पाहिजे ना आता कोरड्या मी आता याने पैसे आता हे गुंतवलेत ना आता 6 महिने झाले 6 महिने ते पैसे गुंतले गेले आपले रोलिंग काढण्यासाठी काय काय जाणार हे मशिनी बिशनीला पण खूप लागत असतील ना. आता एक मशीनचा काम आलं तर 5-10 हजार खर्च आता कलर शॉर्टकटचं आमचं काम आलं ना 15-20 हजार लगेच स्टीम आली 10 मिनिटं लागतील ना 9 मिनिट हो का सोडून जायचं असतं पिवळे व्हायचे तो कमीच आहेत ना आणि काळं काळं पाणी टिंकाच
पैसे कोण थंड वाला याचे कट होत कट करायचे आणि हे इकडे असं कट होत गेला ना हे साडेपाचशे काउंटिंग चालू झालं आणि हा झिरो झालं की मी हा आवाज देणार म्हणजे 70 इकडे झालं टेम्परेचर 70 झालं ना हा की हे साडेपाच टायमर आहे टायमर चालू झाला म्हणजे झिरो झालं की म्हणजे हळू कमी झालं 300 400 200 100 50 60 झिरो झालं की म्हणजे बंद होणार बंद होणार मग समजा आपला सगळं मग ते काढायला तुम्ही साली मग हे साल काढेल का थंड व्हायला पाच तास पाच तास पाच तास आणि मग तुम्ही थंड आता थंड थंड मग आपल्या ह्याच्यातला साल काढायला तिकडे लावतो मावशी अच्छा ही पंखा लावून ठेवतो का तिकडे अच्छा पंखा आणि पाणी टाकायचं किती पाच तास आणि इथे किती तास हे आता आम्ही संध्याकाळी 4 वाजता लावलं ना की सकाळपर्यंत होत म्हणजे रात्रभर ठेव रात्रभर संध्याकाळपासून संध्याकाळ आणि मग सकाळ साला काढायला त्या तिकडे टाकून मशीन तिकडनं साला काढून आली ना सगळं शॉर्टआउट झाला ना की परत त्याला आम्ही 4 तासासाठी डायरला लावतो ह्या इथे दुसऱ्या नाही इथे 4 तासासाठी म्हणजे तो परत पहिल्यासारखा गरवून जातो कडक बरोबर आणि मग तुकडा वगैरे असेल तर इथे शॉर्ट करतो ना त्याच्यात कलर शॉर्ट आउट करता शॉर्ट आउट करता ना जे के जे एच कनी बी के सी कलर शॉर्ट आउट बरोबर असे हे तुकडा हे सगळं मिस असतं ह्या ते सगळं शॉर्ट आउट करून काढलेलं आहे हे कनी हा ही कणी अच्छा ही कणी घेतो का हॉटेल वाली याच्यात अजून एक हे केला शॉर्ट आउट हा जे के आहे जे एच आहे एच डब्ल्यू आहे बारीक आहे मग ह्याची साल काढायची मशीन पण आहे ना तिकडे आता हे ह्याच्या नंतर हा थोडीशी राहते थोडीशी राहतात वाटत
हे बघ अशी थोडीशी राहते चालते त्याची अशी राहते पूर्ण पूर्णपणे नाही निघत पूर्ण निघत नाही ना अर्ध्यांची निघते अर्ध्यांची राहते नग लावायचं ना अजिबात चांगला रोज झालाय नग लावला म्हणजे त्याला असे ते ड्राय झाले ना तर व्यवस्थित निघतात ना काचा आहे का तुम्हाला काय दिसतंय का त्याच्यात चांगला रोज झालाय कधी कधी ते ओले राहतात ना ते निघत चांगला ड्रायर लागला ना तर काय होत नाही त्याला हे आता मोठे आणि बारीक वेगळे काढणार मशीन काढणार मशीन काढते का हे अशी खराब आहेत ते काढणार ना मशीन केवळ सेपरेट ते पण तुकड्या पाहिजे पण वेगळे करतात अच्छा हे सॉर्ट आउट मशीन आहे सॉर्टिंग कोल्ड डिलिव्हरी असतं ना